नमस्कार मित्रांनो, माझ्या YouTube चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत। मी आज तुम्हाला भारत देशातील 10 खतरनाक डॉन विषयी माहिती सांगणार आहे। त्यापूर्वी आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि पुढे येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। या यादीतील 10व्या क्रमांकावर येणारा कुख्यात गँगस्टर म्हणजे बिल्लू सांडा। हा उत्तर प्रदेशातील रहिवासी होता। याच्यावर हत्येचा प्रयत्न, किडनॅपिंग असे डझन पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत। या यादीतील 9व्या क्रमांकावर येणारा डॉन म्हणजे लोरेश बिश्नोई। हा पंजाब येथील रहिवासी होता। याची पंजाब सहित इतर राज्यात चांगलीच दहशत होती। याच्यावर हत्या, चोरी सहित 50 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत। या यादीतील 8व्या क्रमांकावर येणारा डॉन म्हणजे सुनील राठी। हा उत्तर प्रदेशातील रहिवासी होता। याच्यावर डझन पेक्षा जास्त गुन्हे दाखल होते। हत्येच्या आरोपांमध्ये याला अनेक वेळा जेलमध्ये जावं लागलं आहे। या यादीतील 7व्या क्रमांकावर येणारा डॉन म्हणजे पपला गुज्जर। हा हरियाणा मधील रहिवासी होता। याच्यावर हत्येचा प्रयत्न यासह डझनभर गुन्हे दाखल होते। या यादीतील 6व्या क्रमांकावर येणारा डॉन म्हणजे नीरज भवाना। हा दिल्ली येथील रहिवासी होता। याच्यावर हत्यासारखे 100 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत। याला अनेक वेळा जेलची हवा खावी लागली आहे। या यादीतील 5व्या क्रमांकाचा डॉन म्हणजे रुपिंदर गांधी। हा पंजाब येथील रहिवासी होता। याची 2003 मध्ये हत्या केली गेली। त्याच्यावर 50 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत। या यादीतील 4व्या क्रमांकावर येणारा डॉन म्हणजे सुक्का कलहोन। हा पंजाब येथील रहिवासी होता। याच्यावर हत्या, किडनॅपिंग मिळून 50 अधिक गुन्हे दाखल होते। या यादीतील 3र्या क्रमांकावर येणारा डॉन म्हणजे आनंद पाल सिंह। हा राजस्थान येथील रहिवासी होता। याच्यावर 20 पेक्षा जास्त गुन्हे दाखल होते। या यादीतील 2र्या क्रमांकावर येणारा डॉन म्हणजे श्रीप्रकाश शुक्ला। हा उत्तर प्रदेशातील रहिवासी होता। याला पोलिसांनी एन्काउंटर मध्ये मारून टाकले। याच्यावर 50 पेक्षा जास्त गुन्हे दाखल होते। या यादीत 1र्या क्रमांकावर येणारा डॉन म्हणजे मनेश सुर्वे। हा मुंबई मधील रहिवासी होता। याच्यावर शेकडो गुन्हे दाखल होते। पोलिसांनी मनेश सुर्वेच्या गर्लफ्रेंड सोबत मिळून मनेचा एन्काउंटर केला। हा मुंबई सहित देशातील खतरनाक डॉन होता। मित्रांनो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब करणं फुकट असतं, त्यामुळे सबस्क्राईब करा आणि पुढे येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।